जगद्गुरु तुकोबा रे खरच पामरेत का हो तरी म्हणा नाही तर नाही तरी म्हणा आहेत का नाही पण तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबा रे स्वतःला पामर म्हणतात मला क्षमा मागून सांगेल महाराज आज समाजामध्ये जे मूळचे पामर आहे ते स्वतःला मोठेपणा द्यायला पाहतात महाराज मूळचे पामर आहेत ज्यांचं समाजामध्ये काहीही नेतृत्व नाही पण तरी सुद्धा स्वतःला मोठेपणा द्यायला पाहतात महाराज महाराज आणि क्षमा मागून सांगेल महाराज आज वारकरी संप्रदायाची हानी फक्त त्याच लोकांमुळे झाली आहे ऐका मी सांगून जाईल त्या लोकांसाठी एकच उपदेश करून जाईल मी महाराज मगाशी येताना येताना मी बोलून गेलो तुम्हाला गाडीमध्ये की तुम्ही संसार करा किंवा परमार्थ करा संसार करा किंवा परमार्थ करा पण संसार करत असताना तुम्हाला संसारामध्ये जर सुखी व्हायचं असेल ना तर मी आज तुम्हाला एक अगदी एक सूत्र देऊन जातो संसारामध्ये सुखी व्हायचं असेल तर सूत्र देऊन जातो महाराज तुम्ही म्हणाल संतांना सांगितलं संसार दुःखमुळे आणि तुम्ही सूत्र देता तुम्ही संतांपेक्षा मोठे आहात का महाराज संतांना संसार दुःखी सांगितला महाराज पण तो संसार सुखाचा करण्याकरता सुद्धा संतांनी उपाय सांगितले तुम्हाला जीवनामध्ये संसार जर सुखाचा करायचा असेल ना तो संसारच परमार्थ कसा होईल याचा विचार करा ऐका संसारामध्ये सुखी व्हायचं असेल तर मी एक सांगतो आणि परमार्थामध्ये मोठं व्हायचं असेल तर एक सांगतो संसारामध्ये सुखी व्हायचं असेल तर खाली बघायला शिका आणि परमार्थामध्ये मोठं व्हायचं असेल तर वर बघायला शिका खाली आणि वर म्हणजे काय खाली म्हणजे असं वर म्हणजे असं नाही खाली म्हणजे काय संसारामध्ये सुखी व्हायचं असेल आपण बंगल्यामध्ये राहत असू तर घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तीकडे पहा आणि म्हणा महाराज तो घरामध्ये राहतोय आज आपण बंगल्यामध्ये म्हणजे सुखी आहे महाराज घरामध्ये राहत असू ना तो झोपडीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीकडे पहा तेव्हा आपल्याला कळेल आपण ज्या ठिकाणी तिथं सुखी आहे झोपडीमध्ये राहत असाल तर फुटपाथवर राहणाऱ्या व्यक्तीकडे पहा तेव्हा कळेल अरे त्याला तर राहण्याकरता जागा नाही आपल्याला झोपडी तरी आहे सुखी व्हाल खाली बघायला शिका आणि परमार्थामध्ये वर बघा महाराज बऱ्याच जणांना अहंकार असतो महाराज आपल्यासारखे कीर्तनकार नाही आपल्यासारखा ज्ञानी नाही आपल्यासारखा गायक नाही आपल्यासारखा वादक नाही अहंकार असतो महाराज परमार्थामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर वर बघा आपलं जितपत ज्ञान आहे ना आपल्यापेक्षा ज्ञानी असणाऱ्या व्यक्तीकडे बघा तेव्हा आपल्याला कळेल की आपण अजून परमार्थामध्ये काहीच नाही महाराज आपल्याला परमार्थामध्ये अजून बरंच काही करायचंय त्यावेळी कळेल महाराज म्हणून संसार आणि परमार्थ करत असताना हे पाहायचा महाराज ज्ञानोबरांसारखे ज्ञानी पुरुष असताना सुद्धा ते त्या धरणे करायला उपदेश देऊ शकत होते पण तरी सुद्धा त्या धरणे करायला ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबऱ्यांकडे पाठवतात आणि जगद्गुरु तुकोबारा एवढे ज्ञानी आहेत महाराज एवढे ज्ञानी आहेत की तरी सुद्धा ज्ञान जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला पामर म्हणतात महाराज पामर का म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय पामर नाहीत पण पामर म्हणतात ऐका जगद्गुरु तुकोबाराय खरंच पामर आहेत नाही जगद्गुरु तुकोबाराय अजून एका अभंगामध्ये स्वतःला पामर म्हणून घेतात तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान तुमची कीर्ती मी कशी वर्णन करू मी पतित आहे पामर आहे कशी वर्णन करू महाराज जगद्गुरु तुकोबाराय पामर नाहीत मी सांगून जाईल का पामर नाहीत ऐका जगद्गुरु तुकोबाराय जर पामर असते तर ऐका जगद्गुरु तुकोबारांच्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबारांपेक्षा जास्त मान कुणाला होता गावामध्ये कुणाला होता मंबाजी स्वामी मंबाजी स्वामींना जास्त मान होता आणि मंबाजी स्वामींपेक्षा जास्त मान कुणाला होता बरोबर आता बोला आता सांगितलेलं आधी नाव रामेश्वर जगद्गुरु तुकोबारांपेक्षा जास्त मान मंबाजी स्वामींना होता बरोबर आणि मंबाजी स्वामींपेक्षा जास्त मान कुणाला होता रामेश्वर भट्टांना मग ते रामेश्वर भट्ट जर माझ्या जगद्गुरु तुकोबारांची आरती गातात तर जगद्गुरु तुकोबार आहे पामर आहेत का तो केता तुलनेसी ब्रह्मा तुकासे आले मनोनी रामेश्वरी शरणी मस्तक ठेवीने आरती तुकारामा किता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले महाराज त्या रामेश्वर भट्टांचा अधिकार कमी नव्हता महाराज दशग्रंथी ब्राह्मण होते दशग्रंथी म्हणजे काय ज्यांच्या ठिकाणी चार वेद आणि सहा शास्त्र आणि चार वेद सहा चार दहा
म्हणजे हे मुखदगत ज्यांचे आहे त्यांना दशग्रंथी म्हणतात महाराज, दशग्रंथी ब्राह्मण होते. आणि त्या रामेश्वर भट्टांनं जर माझ्या जगद्गुरु तुकोबारांची आरती गावी म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे पामर आहेत का? नाही महाराज, अजून सुद्धा सांगतो महाराज, विषय निघालाय म्हणून सांगून जाईल आपल्याला. आपण जगद्गुरु तुकोबारांची आरती म्हणतो, ज्ञानोबारांची आरती म्हणतो महाराज, ऐका. ज्ञानोबारांची आरती म्हणत असताना आपण असं म्हणतो, प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्माचे केले, राम जनार्दने का राम जनार्दनी, राम जनार्दने का राम जनार्दनी. आणि तुकोबारांची आरती घ्या, मनोनी रामेश्वरे का मनोनी रामेश्वरी, बोला. क्षमा मागून सांगतो महाराज, मी काय व्याकरण शिकवायला आलो नाही, पण मी सांगून जातो, ऐका. आजपासून बदल करा, आपण मनोनी रामेश्वरी म्हणतो आणि राम जनार्दनी म्हणतो, पण याचा अर्थ सांगून जातो. व्याकरणाच्या दृष्टिकोनातून याचा अर्थ होतो की मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले, रीजर म्हटलं आपण तर जगद्गुरु तुकोबारे रामेश्वर भट्टांचे चरण धरतात असा होतो. आणि मनोनी रामेश्वरे म्हटलं ना तर रामेश्वर भट्ट माझ्या जगद्गुरु तुकोबारांचे चरण धरतात असा होतो. फक्त एका वेलांटीचा आणि एका मात्र्याचा फरक आहे महाराज. आणि राम जनार्दने म्हटलं की जनार्दन स्वामी, नी म्हटलं तर ज्ञानोबार आहेत, जनार्दन स्वामींचे पाय धरतात. आणि ने म्हटलं की जनार्दन स्वामी ज्ञानोबारांचे पाय धरतात. म्हणून आजपासून आरतीमध्ये बदल करा, मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले महाराज, ऐका. तर रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबारांचं वर्णन करतात म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे पामरणे. पण खऱ्या अर्थाने याच द्वितीय चरणाचं जर आपण पाहिलं, उत्तरार्ध जर पाहिला, तर नुसतं जगद्गुरु तुकोबार आहे, स्वतःला पामर म्हणत नाहीत बरं का. जगद्गुरु तुकोबार आहे नुसतं स्वतःला पामर म्हणत नाही द्वितीय म्हणजे चरणाच्या उत्तरार्धामध्ये जर आपण पाहिलं तर जगद्गुरु तुकोबार आहे स्वतःला एक उपमा देतात. कशाची? पायीची, पायीची वाहन, वाहन म्हणजे काय? चप्पल, चप्पल, चपलीची उपमा देतात. कोणाला? स्वतःला उपमा देतात, पण कोणाच्या पायाच्या? अहो ज्ञानोबारांच्या पायाच्या चपलीची उपमा देतात महाराज. ज्ञानी माणसाच्या पायाची चप्पल होण्याकरता सुद्धा अनेक जन्माचं भाग्य लागतं, ते जगद्गुरु तुकोबाराय भाग्य स्वतःकडे घेतात. पण याच्या पुढची गंमत सांगू का तुम्हाला? याच्या पुढची गंमत सांगतो, चपलीची उपमा का? गंमत सांगून जातो, ऐका. जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला चपलीची उपमा का देतात याचं वर्णन म्हणजे थोडक्यात गंमत सांगून जातो. पहा, आपण या ठिकाणी अभंगाचा जर विचार केला तर चप्पल घालणारे ज्ञानोबार आहेत, बरोबर. चप्पल घालणारे ज्ञानोबार आहेत, पण चप्पल कोण आहेत? जगद्गुरु तुकोबार आहे, बरोबर. या अभंगामध्ये चप्पल घालणारे ज्ञानोबार आहेत आणि चप्पल कोण आहेत? जगद्गुरु तुकोबार आहेत. आता आपण आपला विचार करू. तुम्ही सर्वजण कीर्तनाला आलाय, आलाय की नाही? बर, येताना प्रत्येक जण चप्पल घेऊन आले, आले की नाही? अहो तरी म्हणा की का जाताना न्यायचा विचार आहे? प्रत्येक जण येताना चप्पल घेऊन आलाय, बरोबर. चप्पल घालणारे आपण आहेत, आपली चप्पल बाहेर काढलेली आहे. जाताना आपल्या तुमच्या चपलीला तुमच्या घरी जायचंय, ऐ चपलीला तुमच्या तुमच्या चपलीला तुमच्या घरी जायचंय. मग चपलीला घरी जाण्याकरता परिश्रम कोणाला घ्यावे लागतील? चप्पल घालणाऱ्याला का चपलीला? आ घालणाऱ्याला, बरोबर. तुम्ही घातली तरच ती घरी जाणार आहे, बरोबर. म्हणजे चप्पल घालणाऱ्याला परिश्रम घ्यावे लागतील. या अभंगामध्ये चप्पल घालणारे ज्ञानोबार आहेत म्हणजे परिश्रम कोणाला आहेत? ज्ञानोबार आहे नाही. याही पुढची गंमत सांगतो महाराज, ज्यावेळी ज्ञानोबार आहे भवसागर तरुण जातील त्यावेळी चप्पल सुद्धा बरोबर असेल. म्हणून म्हटलंय, पायीचे वाहन पायी बरे, पायीचे वाहन
काय थोरपण पायीची वाहन पायीवरी ऐका समजलं ना नक्की समजलं का चपलीची उपमा का आणि पामर का समजलं का अजून स्पष्टीकरण देऊन सांगू मी जोपर्यंत पटत नाही समजत नाही तोपर्यंत पुढे जायचंच नाही मग कीर्तन कशाला करायचं समजण्याकरताच कीर्तन असतं ऐका मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायीवरी जगद्गुरु तुकोबार आहे म्हणतात मी पामर आहे तुमच्या पायाची चप्पल आहे पण महाराज जर जर माझ्या जीवनामध्ये असा कधी प्रसंग जर आला की तुम्हाला काहीतरी उपमा द्यावीच काहीतरी उपमा द्यावीच तर ती उपमा देण्याकरता दुसरी कोणतीच उपमा शिल्लक राहत नाही महाराज याचं कारण आहे तुम्ही कोण साधे नाही तर कोण आहात ब्रह्मादिक आहात ब्रह्मादिक म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे त्या संतांना कशाची उपमा देतात देवाची उपमा देतात जिथं ब्रह्म आलं तिथं सर्व काही आलं महाराज देवाची उपमा देतात तथ्यच आहे महाराज महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर महाराज ज्ञानोबार आहे देवच आहेत महाराज जगद्गुरु तुकोबार एका ठिकाणी वर्णन सुद्धा करतात देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा देव आणि संत यामध्ये कोणत्याच प्रकारचा भेद नाही देव आणि संत यामध्ये गौणिक वृत्तीचा अभेद आहे देव आणि संत यामध्ये स्वरूपाचा अभेद आहे आणि देव आणि संत यामध्ये सामर्थ्याचा अभेद आहे देव आणि संत यामध्ये गौणिक वृत्तीचा अभेद आहे गौणिक वृत्ती म्हणजे समजलं का नाही ना हा गौणिक वृत्ती म्हणजे गुणाचा अभेद देवामध्ये जे गुण आहेत तेच माझ्या संतांमध्ये गुण आहेत ऐका देवाकडे यशस्वी अवतारी आहे माझ्या संतांकडे यशस्वी अवतारी आहे पण तरी सुद्धा जर समजलं नसेल तर तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगेल गौणिक वृत्तीचा अभेद म्हणजे काय ऐका एक नवीन लग्न झालेली मुलगी ऐका नवीन लग्न झालेली मुलगी सणानिमित्त आपल्या माहेराला आली कुठं माहेराला आणि माहेराला आल्यानंतर गावातील चार पाच मैत्रिणी भेटल्या कोण मैत्रिणी त्या मैत्रिणीनं तिला विचारायला सुरुवात केली काय ग कसे तुझे सासू सासरे असं म्हटण्याबरोबर तिनं सांगायला सुरुवात केली महाराज बरं का ती म्हटली की काय सांगू तुला माझं नशीब एवढं चांगलं मला एवढे चांगले सासू सासरे मिळाले एवढे चांगले सासू सासरे मिळाले किशोर महाराज माझे सासू सासरे म्हणजे शंकर पार्वतीच चांगल्या घराण्यातील असेल म्हणून तिनं सासू सासऱ्याला शंकर पार्वतीची उपमा दिली आता आत्ताची काय दिल ही मी सांगतच नाही ते मागचं सांगतोय ऐका तर पुढे जाऊन त्या मैत्रिणींना विचारलं नवरा म्हणून ती थोडीशी लाजलीने एका पिक्चरमधल्या नटाचं नाव घेतलं म्हटली असा दिसायला मैत्रिणी म्हटली अगं कसा दिसायला ते नाही विचारत स्वभाव कसा आहे सांग स्वभाव त्यावेळी तिनं सांगायला सुरुवात केली काय सांगू तुला माझं नशीब एवढं चांगलं माझं नशीब एवढं चांगलं मला एवढा चांगला नवरा भेटला एवढा चांगला नवरा भेटला एवढा चांगला नवरा भेटला सांगशील का कसं आहे ती म्हणली माझं नशीब एवढं चांगलं मला एवढा चांगला नवरा भेटला बापू महाराज की शंकराच्या पुढचाच विठ्ठल विठ्ठल बऱ्याच जणांना विनोद समजलं नाही आमच्या साताऱ्याकडे शंकराचं मंदिर असतं ना त्या शंकराच्या पुढे असतो काय नंदी बैल तिला म्हणायचं नव्हतं माझा नवरा नंदी बैल पण तिला सांगायचं होतं माझा नवरा माझ्या शब्दाच्या बाहेर जात नाही आपल्याकडे म्हण आहे पहा माता भगिनी आपल्याकडे म्हण आहे नवरा माझ्या मुठीत ना हा तसाच ठेवा नवरा माझ्या मुठीत ऐका मग तिला पुढे जाऊन विचारलं जाव म्हटली तीही चांगली आहे धीर तीही चांगला आहे मग शेवट विचारलं ननंद ननंद म्हणजे माहिती आहे ना हा ननंद मग तिनं नागतोंड मुरडून उत्तर दिलं हय की लवंगी मिरचीच आता मला सांगा लवंगी मिरचीचा जसा आकार आहे तसा नंदेचा आकार आहे का नाही बरं लवंगी मिरची दिसायला हिरवी आहे ननंद हिरवी आहे का नाही पण तरी सुद्धा लवंगी मिरचीची उपमा का किशोर महाराज लवंगी मिरचीचा स्वभाव आहे ती तिखट आहे तसा नंदेचा स्वभाव तिकट आहे म्हणून गुणाचा अभेद विठ्ठल विठ्ठल यालाच म्हणतात गौणिक वृत्तीचा अभेद त्यानंतर देव आणि संत यामध्ये स्वरूपाचा अभेद आहे महाराज देवाच्या स्वरूपामध्ये आणि संतांच्या स्वरूपामध्ये भेद नाही महाराज देवाच्या स्वरूपामध्ये विकार नाही तसं माझ्या संतांच्या स्वरूपामध्ये विकार नाही सांगून देईल महाराज रावण सीतामातेला घेऊन गेला नेऊन अशोक वाटिकेमध्ये ठेवलं कुठं अशोक वाटिकेमध्ये ठेवलं काही केल्या राव सीता काय वश होत नव्हती म्हणून नाराज झाला आणि आपल्या पत्नीजवळ आला ऐका देवाचं स्वरूप सांगतोय
आपल्या पत्नीजवळ आला आणि पत्नीजवळ आल्यानंतर पत्नीनं विचार केला, नाथ आज नाराज दिसता. त्यावेळी रावण म्हटला, काय करू म्हणतो तरी. सर्वप्रथम सीतेला मिळवायला गेलो, धनुष्य बाण अंगावरती पडलं, फजिती झाली, हसू झालं, पण सीता काही वश झाली नाही. आता सीता माझ्याजवळ आहे पण काही केल्या वश होत नाही, काय करावं. त्यावेळी मंदोदरी ही पतिव्रता होती, पतीच्या सुखाचा विचार करणारी होती. तिनं सांगितलं, नाथ अहो तुमच्याकडे एक अशी विद्या आहे, तुम्ही कुणाचंही स्वरूप धारण करू शकता, तुम्ही प्रभू रामचंद्रांचं स्वरूप धारण करान, कदाचित सीतामाता वश होतील. रावण हसायला लागला. मंदोदरी म्हणते, अहो नाथ मी तुम्हाला उपाय सांगते, तुम्ही त्या उपायाचा उपहास करता, हसता. त्यावेळी रावण म्हणतो, काय करू मंदोदरी, तुला काय वाटतं मी रावण आहे, मी हा उपाय करून पाहिला नसेल का. त्यावेळी रावण म्हणतो, अगं मंदोदरी प्रभू रामचंद्रांचं स्वरूप जर धारण केलं ना तर सीतेविषयीची वासना जीवनामध्ये शिल्लक राहत. देवाचं स्वरूप आहे, देवाचं, देवाच्या स्वरूपामध्ये विकार नाही महाराज. विकार आपला विषय चाललाय काय, मला की कीर्तन. देव आणि संत, संतांना म्हणजे ज्ञानोबरांना ब्रह्माधिकाची उपमा का, देवाची उपमा का, विषय चाललाय देव आणि संत. चला संतांच्या जीवनामध्ये फाल्गुनमध्ये द्वितीया जगद्गुरु तुकोबार आहे, जगद्गुरु तुकोबार आहे यांच्या चरित्रावर एक पिक्चर निघाला ज्याचं नाव होतं 1970 साली बरं का, श्री संत तुकाराम महाराज. त्या तुकोबारांच्या पिक्चरमध्ये तुकोबारांची भूमिका करणारा सदग्रस्त होता ज्याचं नाव होतं विष्णुपंत पागणीस. डायरेक्टर विष्णुपंत पागणीसांजवळ आले आणि विष्णुपंतांना म्हटले, तुकोबारांचं स्वरूप तुम्हाला वटवायचं आहे, तुकोबारांचं चरित्र तुम्हाला वटवायचं आहे, भूमिका तुम्हाला वटवायची आहे. त्यावेळी विष्णुपंतांना सांगितलं, एवढे पैसे द्यावे लागतील, त्यावेळी मी काय केलं करेल, तुकोबारांचं स्वरूप वटवेल. व्यवहार ठरला, तुकोबारांचं संपूर्ण चरित्राचा अभ्यास विष्णुपंतांना केला, गाथ्याचा अभ्यास केला आणि तुकोबारांची कपडे अंगावर परिधान केली आणि तुकोबारांचं स्वरूप विष्णुपंत पागणीसांनी वटवलं. ऐका, पिक्चर रिलीज झाला, पिक्चर एवढा गाजला एवढा गाजला की डायरेक्टरला 5 पट नफा जास्त प्राप्त झाला. किती? 5 पट नफा जास्त प्राप्त झाला. मग ठरलेली रक्कम घेऊन डायरेक्टर विष्णुपंतांजवळ आले. विष्णुपंतांनी जेवढे पैसे सांगितले होते तेवढे पैसे विष्णुपंतांसमोर ठेवले. विष्णुपंतांनी हात जोडले आणि सांगितलं, मला पैसे नको. डायरेक्टरला वाटलं कदाचित 5 पट नफा जास्त प्राप्त झाला म्हणून विष्णुपंत घेत नसतील, म्हणून सांगितलं की विष्णुपंत नाराज होऊ नका, हे अजून पैसे घ्या पण नाराज होऊ नका. विष्णुपंतांनी पुन्हा हात जोडले आणि सांगितलं, मला पैसे नको. मग डायरेक्टर म्हटले, विष्णुपंत मला 5 पट नफा जास्त प्राप्त झाला म्हणून तुम्ही नाराज होऊ नका. अशा अनेक भूमिका, अशी अनेक स्वरूप मला तुमच्याकडून वटवून घ्यायची आहेत, फक्त पैसे बोला, आकडा बोला, किती पैसे देऊ, तेवढे पैसे द्यायला तयार आहे पण नाराज होऊ नका. विष्णुपंतांनी डायरेक्टर साहेबांसमोर हात जोडले आणि सांगितलं, मला एकही रुपया नको. महाराज विष्णुपंत पागणीसांनी जगद्गुरु तुकोबारांचं स्वरूप वटवलं आणि विष्णुपंत पागणीसांनी एकही रुपया घेतला नाही, पैसे घेतले नाहीत हे मला सांगायचं नाही. पण विष्णुपंत पागणीसांनी तुकोबारांचं स्वरूप वटवण्याकरता ज्यावेळी जगद्गुरु तुकोबारांचा गाथ्याचा अभ्यास केला, चरित्राचा अभ्यास केला आणि तुकोबारांची कपडे अंगावर परिधान केली ना, त्या दिवसापासून विष्णुपंत पागणीसांनी दुसरी कपडे अंगावर परिधान केली नाहीत. ऐका, जगद्गुरु तुकोबारांची भूमिका वटवण्याकरता, स्वरूप वटवण्याकरता विष्णुपंत पागणीसांनी गाथ्याचा अभ्यास केला, चरित्राचा अभ्यास केला आणि तुकोबारांची कपडे अंगावर परिधान केली ना, त्या दिवसापासून विष्णुपंत पागणीस उभ्या आयुष्यामध्ये संसारात कधी पडलेच नाहीत. महाराज जगद्गुरु तुकोबारांचं संतांचं स्वरूप वटवत असताना एखाद्या नटामध्ये जगद्गुरु तुकोबारांचं वैराग्य कधी उतरून गेलं ते त्या नटाला सुद्धा समजलं नाही, हे माझ्या संतांचं स्वरूप आहे. महाराज देवाच्या स्वरूपामध्ये विकार नाही, तसं माझ्या संतांच्या स्वरूपामध्ये सुद्धा विकार नाही. म्हणून देव आणि संत यामध्ये स्वरूपाचा अभेद आहे, देव आणि संत यामध्ये सामर्थ्याचा अभेद आहे. मी सांगून जाईल महाराज, सांगून जाईल. देवामध्ये जे सामर्थ्य तेच माझ्या संतांमध्ये सामर्थ्य आहे. आपल्या पाठांतरातील उदाहरण देऊन सांगेल, अर्जुनाचे रथी होय हा सारथी. अर्जुनाच्या रथावरती सारथ्य करण्याचं काम कुणी केलं? देवानं केलं. अर्जुनाच्या रथावरती सारथ्य करण्याचं काम देवानं केलं, पण रथ ओढण्याचं काम कोणाला करावं लागलं? घोड्यांना करावं लागलं. म्हणजे देव ज्यावेळी सारथ्य करतो बाण, देव ज्यावेळी रथाचं सारथ्य करतो ना, त्यावेळी ते रथ ओढण्याचं काम घोड्यांना करावं लागतं. मात्र संत ज्यावेळी
रथाचं सारथ्य करतात त्यावेळी तो रथ ओढण्याचं काम साक्षात भगवान परमात्म्याला करावं लागतं. ज्ञानी यांची भिंत अंगे ओढी. महाराज देवाचं सामर्थ्य ना त्याही पेक्षा कणकरभर जास्त माझे संत श्रेष्ठ ठरतात. म्हणून देव आणि संत यामध्ये सामर्थ्याचा अभेद आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की ज्ञानोबा राय तुम्हाला जर एखादी उपमा जर द्यायची झाली ना तर ती कोणती देता येईल? ब्रह्मादिकाची उपमा देता येईल. त्या पलीकडं दुसरी कोणतीच उपमा या जगामध्ये शिल्लक राहत नाही. अभंगाचं तृतीय चरण. ब्रह्मादिका जे थे तुम्हाने ब्रह्मादिका जे थे तुम्हाने जेथे तुम्हा ओळंगणे इतर तुलने काय पुढे. तुम्हाला दुसरी तुलना कशाला? तुमची तुलना दुसरी कशावर करावी? महाराज तुम्ही संत आहेत, तुम्ही देव आहात, ब्रह्मादिक आहात, तुमची दुसरी कशावर तुलना करणं गरजेचंच नाही. महाराज अशा संतांचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय करतात. ऐका, अशा ज्ञानोबारायांना जगद्गुरु तुकोबाय उपमा देतात ब्रह्मादिकाची. तिसरी उपमा सांगितली. पहिली सांगितली कोणती? ज्ञानियांचे गुरु. दुसरी सांगितली महारावांचे राजे, म्हणजे श्रीमंतामध्ये श्रीमंत राजे. आणि तिसरी उपमा सांगितली ब्रह्मादिकाची. या तीन उपमा देतात. आता याही पुढं